नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, कसे आहात सर्वजण? हाय हॅलो, आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तसेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. खूप छान छान जगभरातल्या जे नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन स्किल आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून छोटं छोटं करून मी माझ्यासकट आपण शिकणार आहोत. आणि एक आपण जीवनाचं एक नवीन गणित, नवीन आयाम, स्वतःला आकार देण्यासाठी आपण या नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. तर चला चालू करूया. आजचा आपला विषय आहे की सायकोलॉजी ऑफ मनी अँड पैशाचं मानसशास्त्र. कारण पैसा काय असतो, तर जन्मल्यापासून माणूस शिक्षण घेतो. शिक्षण घेतल्यानंतर माणसाला मोठं व्हावं लागतं. मोठं झाल्यानंतर माणूस स्वतःचं आयुष्य, करिअर घडवण्यासाठी स्वतःला पणाला लावतो. आणि नंतर एकीकडे इकडे तिकडे जॉब सर्च करत फिरतो आपल्या आपल्या क्वालिफिकेशनच्या स्किलनुसार. आणि तो जॉब मिळवतो, पैसे कमवायला सुरुवात करतो. त्यामध्ये त्याचे 25-30 वर्ष आयुष्याचे निघून जातात. आणि नंतर शिल्लक फक्त एक घर, एक छोटंसं गाडी, छोटी मोठी कुठं एखादी प्रॉपर्टी घेतली असेल तर तेवढंच माणसं शिल्लक राहतं. परंतु मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण मिडल क्लास फॅमिलीतला हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण आपले पैसे मल्टिप्लाय करत नाही, आपले पैसे आपण वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत नाही. आणि म्हणून आपण कधीकधी आपल्याकडं आहेत तेच पैसे राहतात, आहे तेवढेच पैसे राहतात. जास्तीत जास्त आपल्या घराची किंमत 50 लाख 1 करोड रुपये होती, त्याच्यावर पलीकडं किंमत होत नाही. आणि त्याचं मूल्य आपण वाढत नाही, आपण स्वतःचं जीवनाचं मूल्य वाढत नाही. आणि आपण काय करतो, दुसऱ्याच्या स्वप्नासाठी जगत राहतो. दुसऱ्या स्वप्न मोठं करण्यासाठी आपण आयुष्यभर जॉब करतो. आणि जॉब करून चांगली गोष्ट आहे, 100% जॉब केला पाहिजे. परंतु जॉब करता करता सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय पैसे करता येतात, स्वतःचं मूल्य वाढवता येतं, स्वतःचा ग्रोथ अर्निंग करता येते, स्वतःचा ग्रोथ वाढवता येतो आणि स्वतः आयुष्य घडवतासुद्धा येतो. मित्रांनो, पैसे हे आज सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जीवनासाठी. कारण पैशाशिवाय जगात काहीच चालत नाही. कारण जग हे उठल्यापासून तर सकाळी सूर्य उगल्यापासून संध्याकाळ धावपर्यंत पैशासाठीच धावत आहे. सर्वजण पैसे कमवण्यासाठी धावत आहेत. परंतु ते पैसे आपण कमवता येतात आपल्याला, परंतु ते पैसे आपल्याला वापरता येत नाहीत. त्या पैशाचा वापर आपल्या व्यवस्थित करता येत नाही. त्याची इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक व्यवस्थित करता न आल्यामुळं आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. आणि पैसे शिल्लक न राहिल्यामुळं आपण कधीकधी खूप पिछडीवर फेकलं जातो, खूप मागं फेकलं जातो. आणि आयुष्यात असा एक काळ येतो की आपल्याला आपल्या स्वतःच्या चरित्रावरती लोक संशय घ्यायला लागतात, आपल्याला आपल्या आयुष्यात लोक वेगळ्या नजरेने पाहायला लागतात. म्हणून मित्रांनो, मनी इज व्हेरी पॉवर, मनी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अवर लाईफ, इट इज व्हेरी व्हॅल्युएबल फॅक्टर अवर लाईफ. त्यासाठी त्याला महत्त्व द्या. आपल्या पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. आपल्या पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला त्याचा परतावा व्यवस्थित भेटेल. आणि त्यासाठी आपण सर्वांनी दक्ष आणि सज्ञ राहिलं पाहिजे. आणि नवीन नवीन स्किल शिकून आपण आपल्या पैशाच्या गोष्टी नवीन नवीन माध्यमातून गुंतवल्या पाहिजेत. आणि पैसा वाढवला पाहिजे, प्रॉपर्टी वाढवली पाहिजे. कारण की जगभरात सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे पैसा. पैशाशिवाय तुमच्या नॉलेजला, तुमच्या जीवनाला, तुमच्या ज्ञानाला काही किंमत नाही. जय हिंद, धन्यवाद. पुन्हा एकदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब असाल तर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.